ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। शहरातील 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर 7 तरुणांनी विनयभंग करत शारीरिक संबंध केल्याने पीडित युवतीला गर्भधारणा झाली असल्यानं अल्पवयीन युवतीच्या 65 वर्षीय आजीने पाचोरा पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी 7 तरुणांना अटक करण्यात आली आहे। या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की पाचोरा शहरातील अल्पवयीन पीडित तरुणी ही 27 एप्रिल 2023 रोजी घरातून काही एक न सांगता निघून गेली होती। 28 एप्रिल रोजी तिच्या आजीने कोणीतरी अज्ञात इसमाने नातीला फूस लावून पळून नेल्याची फिर्याद पाचोरा पोलिसांमध्ये दिली असता सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी सदर युवतीला शहरभर शोध घेतला असता 29 एप्रिल रोजी भडगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करताना युवती आढळून आली। पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी पीडितची चौकशी करत तिला ताब्यात घेऊन जळगाव येथे बालकल्याण समितीकडे रवानगी केली होती। दरम्यान बालकल्याण समिती येथील प्रशासकीय यंत्रणेने सदर युवतीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पाचोरा पोलिसांना माहिती कळवली असता पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी जळगाव येथे जाऊन युवतीची सखोल चौकशी केल्याने तिने अपबिती कथन केली। यामध्ये पीडित अल्पवयीन युवतीने सुमित कश्यप, संकेत सुनील साठे 22, आकाश अरुण वाघ 19, गणेश संजय भोई 22, जतीन मुकेश चनाडे 20, अतुल धनराज महाजन 22, योगेश प्रमोद पाटील 25 या 7 तरुणांनी वेळोवेळी विनयभंग करीत शारीरिक संबंध केल्याचे सांगितले। घडलेली घटनास्थळ आणि घटनेतील आरोपींना ओळखण्यासाठी पीडित युवतीला पाचोरा पोलिसांमध्ये आणले असता तिने 7ही तरुणांची ओळख पटवली। पीडित तरुणी ही अल्पवयीन असल्याने तिच्या 65 वर्षीय आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांमध्ये वरील 7 आरोपींविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 120/2023 भादवी कलम 363 आणि वरिष्ठ मार्गदर्शनाने भादवी कलम 376 अ ब 376 ड ब 376 2 एन 354 सह पोक्सो ऍक्ट कलम 4, 6, 8, 12 सह प्रति अधिकारी कलम असे वाढीव कलम समाविष्ट करून आरोपींना अटक करण्यात आले होते। त्या अटकेतील आरोपींना रविवारी जळगाव न्यायालयामध्ये हजर केले असता 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख हे करीत आहेत। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रकाश अनंत पाचोरा। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।